घरामध्ये उपलब्ध असलेल्या भाकरीच्या पिठापासून म्हणजे तांदळाचं जे, जे पीठ आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं त्या पिठापासून ही अशी मऊ लुसलुशीत जाळीदार तांदळाच्या पिठाची घावणं अवघ्या पाच मिनटामध्ये कशी तयार करायची हे घावण पहा किती पातळ आणि अगदी जाळीदार असं तयार झालेलं आहे हे घावण करण्यासाठी आपल्याला अगोदर काहीच तयारी करून ठेवावी लागत नाही आणि त्यासाठीचे योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत आज आपण पाहणार आहोत नमस्कार प्रिया, खुप -खुप मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी सर्वप्रथम हा भिडाचा तवा गरम करायला ठेवत आहे अगदी गॅसची आज लो करायची आणि सर्वप्रथम तवा तापायला ठेवायचा ता। कारण आपण घावण पाच मिनटामध्येच बनवणार आहोत म्हणून पहिले तवा तापायला ठेवल्यानंतर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ जे आपण घरामध्ये भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच आहे हे पहा अगदी बारीक दळलेलं आहे आणि हे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही भाकरीसाठी जे कोणतं पीठ वापरत ता असाल तांदळाचं त्या पिठापासूनच आपल्याला ही घावणं तयार करायची आहे यासाठी कोणतंही वेगळं पीठ दळून आणण्याची किंवा वेगळी कोणतीही तयारी करण्याची गरज नाही आता एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं त्यासाठी आपल्याला दोन वाट्या इतकं पाणी लागणार आहे एक वाटी मी आत्ता घालते आणि एक वाटी थोडं थोडं करून घालूयात हे असं का करायचं तर एकदाच सगळं पाणी घातलं तर तांदळाच्या पिठाच्या गाठी तयार होऊ शकतात म्हणून थोडं थोडं करून घालायचं आधी मी एक वाटी आत्ता घातलेलं आहे आणि हे विस्करणे अशा गाठी मो मोडत मोडत हे पीठ भिजवत आहे आता हे दुसरी वाटी जे पीठ आहे पाणी आहे सॉरी ते सुद्धा मी आत्ता घालून घेतलेलं आहे जर तुम्ही वाटीमध्ये पीठ घट्ट भरून घेतलं असेल तर थोडंसं एक दोन चमचे पाणी जास्तीचं लागू शकतं पण इथे मला दोन वाट्या इतकं पाणी पुरेसं वाटते विस्करने सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आणि एकसारखं पीठ हे असं भिजवून घ्यायचं आहे कुठेही गाठी राहू देऊ नयेत आता हे माझं पीठ व्यवस्थित मिसळून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पण त्यापूर्वी मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते हे पहा इतकं पातळ हे आपल्याला पीठ भिजवायचं आहे आणि एक वाटी पिठाला दोन वाटी पाणी हे प्रमाण अगदी बरोबर असल्यामुळे हे असं कन्सिस्टन्सी तुम्हाला मिळेल आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं मीठ अगोदर घालायचं नाही कारण आपण जेव्हा पाणी वाढवतो तेव्हा मग आपल्याला योग्य प्रमाणामध्ये किती मीठ घालायचं चा। याचा अंदाज येतो आपलं पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे इथे तवासुद्धा गरम झालेला आहे पीठ भिजेपर्यंत अवघ्या एक दोन मिनटामध्ये तवा चांगला छान असा गरम झालेला आहे आता गॅसची आच मोठी करायची आणि हे असं ब्रशने मी तेल लावत आहे ब्रश नसेल तर कांदा अर्धा कापायचा त्याला सुरी लावायची आणि कांद्याने सुद्धा तेल लावता येतं किंवा मग नारळाच्या झेंडीने तेल लावलं तरीही चालेल आता गॅस मोठा केलेला आहे म्हणजे घावणाला छान अशी जाळी येते आणि पीठ घालते वेळी असं ढवळून घ्यायचं आहे जसं मी दाखवलं कारण तांदळाचं पीठ असतं ते खाली तळाशी बसलं जातं आता ह्याच्या कडेने मी घावण हे सोडलेलं आहे पीठ त्यामुळे छान अशी आपल्या पीठाला जाळी पडलेली आहे आणि आता मी यावरती झाकण ठेवून अगदी दहा ते पंधरा सेकंदच झाकण ठेवणार आहे मी इथे व्हिडिओ फास्ट फॉरवर्डसुद्धा केलेलं नाही आहे किंवा कुठे स्किपसुद्धा केले नाही हे बघा अगदी दहा ते बारा सेकंदामध्येच फक्त एक वाफ आली की लगेच मी झाकण काढलेलं आहे झाकण काढल्यानंतर गॅस अगदी लो करायचा म्हणजे घावण लालसर होत नाही छान अशी पांढरी शुभ्र राहतात आता हे बघा अशी कडा सुटायला लागली की मग घावण पलटी करून घ्यायचं आहे बरेच जणं घावण उलटत नाहीत पण मला उलट असं उलटलेलं आवडतं म्हणून मी हे उलटं करून घेतलेलं आहे आणि जर नाही केलं तरीही चालतं बरेच जणं घावण उलट्या दिशेने म्हणजे पलटी करून पुन्हा शेकवत नाही ही बाजूसुद्धा मध्यमाचेवर चांगली मी अशी शेकवून घेतली आणि ह्या अशा टोपल्यामध्ये काढून घेत आहे अशा जाळीदार भांड्यामध्ये काढून ठेवलं की त्याची वाफसुद्धा लवकर निघून जाते आता गॅस मी पुन्हा मोठा केलेला आहे आणि मग पुन्हा मी तेल लावून घेत आहे प्रत्येक घावण घालते वेळी आपल्याला नेहमी तेल लावून घ्यायचं आहे फार नाही पण थोडं तरी तेल लावायचं आहे पुन्हा हे पीठ जसं दाखवलं प्रत्येक वेळी पीठसुद्धा आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे कारण तांदळाचं पीठ हे तळाशी बसतं आणि वरती पाणी राहतं म्हणून हे असं फिरवून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि मग हे असं घावण घालायचं आहे घावण घालण्यासाठी मी इथे कपचा वापर केलेला आहे कप मेजरमेंटचं पण तुम्ही त्याऐवजी पेलासुद्धा वापरू शकता पुन्हा मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला नाही आहे अगदी दहा ते बारा सेकंद एवढंच आपल्याला झाकण ठेवायचं आहे साधारण वाफ आली की लगेच आपल्याला झाकण काढायचं आहे आपण हे तांदळाच्या पिठाची घावणं करत आहोत म्हणून इथे झाकण ठेवायची गरज लागते यापूर्वी मी तांदूळ भिजवून घावणं कशी करायची हे सुद्धा दाखवलेलं आहे जर तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तर त्या पद्धतीने सुद्धा करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच आता हे अशी कढा सुटायला लागली की मग घावण उलटवून घ्यायचं आहे झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा आठवण करते झाकण काढल्यानंतर आपल्याला गॅस अगदी लो करायचा आहे आणि मग पुढची प्रोसिजर लो फ्लेमवरतीच करायची आहे इथे मी याच पद्धतीने सर्व घावणं बनवून घेतलेली आहेत तुम्हाला एक घावण दाखवते हे पहा सर्व घावणं म्हणजे माझी सहा घावणं इथे झालेली आहेत आणि इतकी ही पातळ आणि जाळीदार अशी तयार झालेली आहेत हे पहा इतकं हे मऊ लुसलुशीत घावण तयार झालेलं आहे हे घावण तुम्ही चटणीबरोबर किंवा अगदी चहाबरोबरसुद्धा खातात किंवा नारळाचं गोड दूध असतं नारळाच्या दुधामध्ये गूळ वेलची पावडर घालून ते नारळाचं गोड दूध जरी बनवलं त्याबरोबरसुद्धा ही घावणं छान लागतात तुम्हाला ही आजची रेसिपी आणि घावणं बनवण्याची ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केलं म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉन दाबणं हे अगदी निशुल्क आहे अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद